श्री संत शिवानंद स्वामी महाराज चरणी साष्टांग दंडवत घातला। रायगडी मंदिरी बसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्मही काया। जगदीश्वराची जडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। वसो देव सुतो देव कौशिकानुर्मर्दनो, देवकी परमानंदम कृष्णं वंदे अखिलेश्वर आकारण करुणावरुणालय। भक्त वांछित पितांबरधारी बालकृष्ण लालकी वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमत भागवत महापुराण परम पावन असणारी कथा, मंगलमय असणारी कथा आणि सर्वांच्या जीवांचा उद्धार करणारी श्रीमद भागवत कथा। आपल्या महान तपस्वी तीन साधू संत शिवानंद महाराज स्वामी, संत पुरुषोपानंद महाराज जी स्वामी आणि श्री संत अच्युतानंद महाराज स्वामी यांच्या पवित्र पादस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आणि या भूमीमध्ये या ठिकाणी आपण सत्संग करत आहोत, नामचिंतन होत आहे, भागवत कथा श्रवण करत आहोत म्हणून। आणि वाली आहे इंद्रपुत्र, आलं लक्षात? सुग्रीव आहे बरोबर सूर्यपुत्र, वा आणि वाली आहे इंद्रपुत्र। मला हनुमंताची शक्ती सांगायची, दोघांचं युद्ध झालं, जिंकला कोण, वाली का सुग्रीव? झोपा झाल्यात का तुमच्या? अरे सुग्रीवाचं वालीचं युद्ध झालं, जिंकला कोण? तेव्हा सुग्रीव म्हणजे वाली आहे इंद्रपुत्र, सुग्रीव आहे सूर्यपुत्र। सूर्यपुत्राचं आणि इंद्रपुत्राचं युद्ध झाल्यानंतर जिंकतो कोण? कोण जोरात म्हणा बरं, सूर्यपुत्र। कोण? वा, रामायणाचा विचार करला तर जिंकला सूर्यपुत्र। चला या महाभारताकडं। महाभारतात सुद्धा एक घटना घडली, काय घडली? तिथं सुद्धा सूर्यपुत्राचं आणि इंद्रपुत्राचं युद्ध झालं। कोणाचं? अर्जुन आहे इंद्रपुत्र आणि कर्ण आहे सूर्यपुत्र। कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध झालं, सूर्यपुत्राचं आणि इंद्रपुत्राचं युद्ध झालं, जिंकला कोण? अर्जुन। म्हणजे कोण जिंकला? इंद्रपुत्र, बरोबर आहे। महाभारताचा विचार केला तर जिंकला इंद्रपुत्र आणि रामायणाचा विचार केला तर जिंकला कोण? सूर्यपुत्र। म्हणजे नेमकं जिंकत आहे कोण? जिंकत कोणीच नाही, ज्याच्या पाठीमागे मारुती रायांचा हात आहे त्यांचा विजय। गोपाळ कृष्ण भगवान अशा ब्रह्मचार्याच्या अशी गोड कथा चालली। कथेकडे वळण्यापूर्वी सर्वांनी 2 मिनिटं वाणी पवित्र होण्याकरता, देह पवित्र होण्याकरता, सर्वेश्वर महाराज की जय, गंगा मैया की जय। परम पावन असणारी कथा नैमिषारण्यामध्ये सुत महाराज हे समुद्रिकांना सांगतात आणि भगवान शुकाचार्य महाराज हे राजा परीक्षेला कथा सांगतात। निगम कल्पतरु गलितं फलं, शुकमुखादि अमृत द्रव संयुतं, पिवत भागवत मरस मालयं, मोहरसिका भुवि भावुका। बघा, अमृतापेक्षा गोड असणारी कथा भगवान शुकाचार्य महाराज सांगतात। अमृताचा फरक आणि कथेचा काय फरक आहे?
अमृत पिल्याच्या नंतर माणूस अमर होत नाही, मग माणसाचं आयुष्य वाढत. तुम्ही जर अन्न अमृत पिलं आता, तुमचं आयुष्य जर 60 असन तर तुम्हाला 500 वर्ष जगता येईल. पण एकदा का पुण्य संपलं, आता इंद्रदेव चंद्रदेव अग्निदेव सर्व अमृत प्राशन करतात, पण एकदा पुण्य संपलं की मग त्यांना वा. इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे, मृत्यू लोका ते तुम भक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षण पुण्य मृत्यू लोकम विशंती. तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षय आभू. बघा, एकदा स्वर्गातलं पुण्य संपलं का की मग त्याला खाली यावं लागतं. असत काय प्रभू रामचंद्र आणि सीता माता एका आसनावर बसल्या होत्या, आणि भगवान रामचंद्रजी हसले. महाराज सीतेने विचारलं, प्रभू तुम्ही का हसले? नाही म्हणले, मी सहज हसलो. म्हणले, शहाणे माणसं सहज हसत नसतात, आणि जे कधी हसत असतात. धन्यवाद. का हसले? म्हणले, सीते समोर ती मुंगळ्याची लाईन चालली का, मुंगळ्याची, हां त्यांना बघून हसलो. म्हणजे काय देवा, ते किती शिस्तीत चालले एका लाईनीत, आणि त्यांना बघून का हसलात? म्हणजे काय झालं, एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चाललाय म्हणून हसलो. म्हणजे काय देवा, त्या मुंगळ्याची बीपी कमी झाली असन, शुगर वाढला असन, पाय दुखत असते, हसायची काय गरज आहे? त्यावेळेस रामानं सांगितलं, सीता जे बसून चाललेला मुंगळा आहे ना, ते गेल्या जन्मातला इंद्र आहे. त्याचं पुण्य संपलं आणि मुंगळ्याच्या वेळीला प्राप्त झाला, तरी त्याला वाटलं हातीवर बसावं म्हणून मुंगळ्यावर बसून चालले. पुण्य संपलं मग खाली यावं लागतंय. पण ज्यानं माझ्या सुखाचार्य महाराजांची भागवत कथा श्रवण केली, पिवत भागवत रसमालयम, बस त्याला पुन्हा जन्माला याची गरज नाही. महाराज किती वेळा जन्मा यावे आणि नित्य भावे फजिती, बस एकदा का भागवत रस पान केलं की मग त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. तर महाराज एक वेळा करी या दुखा विगरी, दुरिताचे झाले हो गोनी, दुरिताचे झाले हो गोनी, आठवी न पा अमृत कथा श्रवण केली, जन्म मरणाची मुक्त करणारी श्रीमद भागवत कथा अशी आपले गोड चालवे. काल आपण आजावयाची कथा पाहिली, समोर महाराज समुद्र मंथनाची कथा आलेली. शुकाचार्य महाराज सांगतात, राजा समुद्र मंथनाची कथा का झाली, कारण समुद्र मंथन केलं अमृत निघण्याकरता, आणि पहिल्यांदा निघालं हाल हाल विष. सरपंच नाही का समुद्राची कथा काल घेण. ध्रुवाचा गमनम तवश, ध्रुवाचा ऋषी वैकुंठाला गेले, भगवान विष्णूचं दर्शन घेतलं. शांताकारं भुजगसैनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधार गगन सदृश मेघवर्ण शुभांग लक्ष्मीकांतम. बस देवाची स्तुती गायली. देवा कलावती रागात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, अशी स्तुती गायली. देवाला आनंद वाटला. लक्ष देऊन ऐका, माझ्या भगवान विष्णून आपल्या गळ्यातला हार काढला पुष्पांचा आणि दुर्वासा ऋषीच्या गळ्यात टाकला. आनंद वाटला ऋषीला, देवाचा प्रसाद झालं, भोजन झालं, आणि दुर्वासा ऋषी महाराज वैकुंठातून स्वर्गाकडे गेले. स्वर्गात आले असताना इंद्र ऐरावतावर बसलेला होता. दुर्वासानं पाहिलं, इंद्र आहे, देवाचा देव आहे. इंद्रा काय चाललंय? म्हणजे बरे महाराज,
नमस्कार केला इंद्रनं आणि दुर्वासा ऋषीनं आपल्या गळ्यातला पुष्पांचा हार इंद्राच्या गळ्यात टाकला आणि गळ्यात टाकल्याबरोबर दुर्वासा ऋषी पुढे निघून गेले. पण त्या इंद्राला वाटलं हिरे माणिक मोती घालणार आम्ही आणि कशाचा हार टाकला देवा. महाराज त्याने प्रसादाची भावना धरली नाही. बघ प्रसाद कशाला म्हणतात, प्रसादे सर्व दुःखाना हानी रसोपजाहे. आता आपल्या घरी कुंटाला ना साखर वेगळी आणि स्वामीचा प्रसाद दुःखाला नाश करणारा स्वामीचा प्रसाद आहे आणि आपल्या घरची साखर शुगर वाढणारी. आणि देव बी असा का नाकार देवा, ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला खाता येत नाही आणि ज्याला काहीच नाही ते पंक्तीला सोडित नाही. साखर कारखान्याचा चेअरमन आणि डॉक्टरनं सांगितलेलं असतंय त्याला साखऱ्या तर खाऊच नका, पण साखरेच्या पोत्याला टेकन देऊन जरी बसला तरी शुगर वाढायची. आम्हाला चहा प्यायला मोठे लोक येतात संभाजीराव आणि मस्त आम्हाला चहा असते दुधाचा मलई मारून आणि मोठा मालक असते त्याला चहा तसा नसते काळा झर डिकाशीन हो त्याच्यात पुन्हा साखर नाही आणि अर्ध लिंबू. मग साहेब हे घ्या ना, मला हे घेतलं की मग भागवताला येतच नाही, मी नांदेडलाच जावं लागतं. तसं ऐका प्रसादाची भावना धरली नाही त्या इंद्रानं आपल्या गळ्यातला हार हत्तीच्या सोंडीवर टाकला, हत्तीनं खाली टाकला आणि त्याच्यावर पाय दिला. दुर्वासाची लांब गेलेले होते पण दुर्वासानं पाहिले इंद्रा एक प्रसाद म्हणून मी तुला हार देता आणि तू याचा अवमान केलास, उन्मत्त झालास तू कशानं संपत्तीनं. पण महाराज शाप त्याला, सर्व संपत्ती तुझी महाराज समुद्रात जाऊन पडेल. शब्द बाहेर निघणं आणि समुद्राची संपत्ती समुद्रात पड. ताकद होती महाराज वाणीमध्ये, तपश्चर्या होती. आमचे मोतीराम महाराज बोलले की खरं व्हायचं महाराज. दुंडा महाराज देगलूरकर शब्द काढल्याबरोबर खरं व्हायचं, वाणीत काय होत तप होत महाराज. आता आमचं चाललंय रामकृष्ण हरी. एकदा मला महाराज चला आमच्या घरी, म्हणलं कशाला, मला तुम्हाला कळते का, म्हणलं काय कळायचे, मला पाणी, म्हणलं हिरीचं जर मला पाणी कळलं असतं गावगाव कशाला हिंडलं असतं. नाही मला सांगत महाराज पाणी लागेल का शेतात, म्हणलं 100% लागणार. कुठं, म्हणलं बोरीच्या झाडाच्या अलीकड. किती खालो बोर, म्हणलं 200 फूट. लागण का, म्हणलं 100%. आणि मला नाही लागल्याव, म्हणलं बोरला लागू का न लागू पण बोर फेल गेला तुझ्या डोळ्याला का होईना. दुर्वासानं शाप दिला बरोबर सगळी संपत्ती समुद्रात पडली. मग इंद्र घाबरला, ब्रह्मदेवाकडे गेला, पिताश्री काय झालं, सगळी संपत्ती गेली. आणि मग दोघं विष्णूकडे गेले, देवा आमची सगळी संपत्ती गेली, चिंता करू नका, काय करायचं, राक्षसांसोबत युती करा आणि समुद्र मंथन करा. राक्षसाला बोलले अर्धी संपत्ती तुम्हाला, अर्धी संपत्ती आम्हाला. आणि मेन युद्ध समुद्र मंथन केलं ते फक्त अमृत काढण्याकरता, कारण राक्षस मेले की राक्षसांचे गुरु असणारे शुक्राचार्य ते राक्षसांना जागे करायचे. पण देवांना काय पर्याय नव्हता, पण अमृत देव अमर करण्याकरता अमृताची काढण्याकरता समुद्र मंथन सुरू केलं. एक एकूण देवता झाले, एक एकूण राक्षस झाले आणि समुद्र मंथनाला सुरुवात. वासुकी सर्पांना, मेरू पर्वतांना आणि सुरू झालं महाराज. किती रत्न निघाले, लक्ष्मी पारिजात कसुरा धनवंतरी चंद्रमा. असे 14 रत्न निघाले समुद्र मंथन केलं अमृता करता. आणि पहिल्यांदा काय निघालं, हल हल विष निघालं महाराज. घाबरले सगळे जण, आता विष कोणी घ्यायचे, कोणी घ्यायला तयार नाही. धरती मातेने सांगितलं माझ्यावर टाकू नका, आता कोण पेणार आहे या विषाला. सगळे घाबरले, सगळ्यांनी डोळे झाकले आणि एकच देव आठवला त्यांचा, कोण, हे भोळ्या शंकरा. सगळे गेले आणि शंकराजवळ महाराज प्रार्थना केली, देवा म्हणजे काय,
संकट पडले. बघा देव किती आमचा साधा आहे. त्या रावणानं पार्वतीला उचलून नेलं, हे गेलं बाजूला, पण रावणानं स्तुती केल्यावर देव नाचू लागला. काय म्हणा नाचू लागला? जटाट विगल जल प्रवाह पावितले. रावणानं स्तुती केली आणि देव नाचू लागला. जटाकटे संभ्रम रामकृष्ण हरे. तसं महाराज सर्व देवतांनी स्तुती केली. देवा तुम्ही कोण आहे? नृतावसाने नटराज राजो नन्ना दिघका नव पंचवार. व्याकरणाचे सूत्रधारी तुम्ही आहात एवढं वीज घ्या. पण बाजूला सती बसलेली, तेव्हा सती होती. सती म्हणले आमचे मालक इंद्रियल पेना नाही. आणि कोणत्या माऊलीला वाटण की आपल्या मालकाने इंद्रियाचा डबा ठेवा? वाटण का वाटण का? बाया बोलन झाल्यात माणसंच मला येत नाही. बाया मला पेऊ द्या, विम्याचे पैसे तरी भेटतील. सतीनं सांगितलं मालक वीज घ्यायचं नाही. देवानं सांगितलं सती, अरे लाखो लोकांचं तर चांगलं होत असन आणि माझ्या तर शक्ती असन वीज पचवण्याची, तर घ्यायला काय हरकत. अरे आपल्या गावात सिद्धनाथ मध्ये श्रीमंत माणूस आहे, एखाद्या गरीबाच्या पोरीचं लग्न होत असन आणि याच्याकडे जर 100 क्विंटल गहू असते तर पंगत द्यायला काय हरकत. एखाद्या आपल्या मुलाचा हॅपी बर्थडे नांदेडला फास्टर हॉटेल करण्यापेक्षा तुमच्या मुलाचं जर आयुष्य वाढावं वाटत असन तर एखाद्या गरीबाच्या पोराचा शाळाचा खर्च करा, त्याला ड्रेस घेऊन द्या, गाईला चारा द्या, अनाथ आश्रमात जाऊन एक दिवस दान करा. महाराज त्या बर्थडे पेक्षा त्या अनाथ लेकरातले आशीर्वाद तुम्हाला लागतील आणि तुमचा मुलगा महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला राहील. हो म्हणून आपल्या ते सामर्थ्य आहे. बघा ते द्यायला काय हरकत नाही. आणि खरं सांगू का, तुम्ही लक्ष देऊन ऐकायला म्हणून सांगतो, घेण्यापेक्षा महाराज देण्यात आनंद आहे. किसी के काम जो आए उसी को इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसी को इंसान कहते हैं. मना पो रहे हो खरा तो जगाला खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. कारण जो देण्यामध्ये आनंद आहे, फक्त 3 मिनिटाची कथा आहे का, बस जो देण्यामध्ये आनंद आहे तो घेण्यामध्ये. असाच असाच आपल्या सिद्धनाथचा एक शेतकरी, कटर शेतकरी, अगदी सुपर शेतकरी, कामदार शेतकरी, मेहनत करणारा शेतकरी, संघर्ष करणारा शेतकरी. फक्त पॉइंट लक्षात ठेवा, जो देण्यामध्ये आनंद आहे तो घेण्यामध्ये. आमच्या सिद्धनाथा शेतकरी रोज सकाळी उठायचा, शेतात जाता, कणखर जेवायचा, मारुतीचं दर्शन घ्यायचा, रामकृष्ण हरी म्हणायचा. पण एक दिवशी घटना आहे, माझ्या सिद्धनाथा शेतकरी ओरिजिनल शेतकरी सकाळी 4:30 उठला, आंघोळ केली आणि आंघोळ करून महाराज पत्नीला सांगितलं लवकर स्वयंपाक बनव, मी स्वामीच्या दर्शनाला जाऊन आलो, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, 11 वाजेपर्यंत मला नांगर हाणायचं आहे आणि लग्नाला गावात वापस यायचं. म्हणजे काय हरकत नाही, जा मला संध्याकाळ तुम्हाला लग्नाला जायचंय, मी लागली स्वयंपाक करते. आणि सिद्धनाथा शेतकरी स्वामीच्या दर्शनाला आला, बोलत बोलत घरी गेला. हो 6:30 वाजले,
आणि 6:30 वाजले महाराज, आणि पत्नीला सुंदर स्वयंपाक बनवला. काय केलं? जवारीच्या 2 भाकरी, हरभऱ्याची भाजी, जरास पिठलं, तळलेल्या मिरच्या, जरासे शेंगदाणे, मसाल्याची भाजी, दोडक्याची पलीकड, 1/2 कांदा, आंब्याचं लोणचं. बरं झालं का? असं महाराज त्याच्यावर टाकलं. भाकरीवर एका टाकलं आणि दुसरी भाकर आका त्याच्यावर टाकली आणि भाकर बांधली. जशी भाकर बांधली 7 वाजता सिद्धनाथा शेतकरी निघाला. बैल समोर आहेत, डोळ्यासमोर चित्र आणा. खांद्यावर नांगर घेतलेला आहे, नांगराला भाकर बांधलेली आहे आणि शेतकरी टाक 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 शेतामध्ये गेलेला आहे. शेतामध्ये गेला, आंब्याच्या झाडाला भाकर बांधलेली आहे आणि नांगर चालू केला. जसा नांगर चालू केला महाराज 7 वाजता, बघता 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 10:30 वाजले. 10:30 वाजता महाराज आता बैलाला सुद्धा भूक लागलेली आहे, रान सुद्धा जास्त झालेले आहे, मालकाला सुद्धा भूक लागलेली आहे. मालकानं नांगर सोडला, बैल बांधले, पाणी पाजलं, चारा टाकला आणि आता मालक आंब्याच्या झाडाखाली आले. भाकर सोडली, भाकर समोर ठेवली आणि ठेवल्यानंतर म्हणले आता पाणी घेऊ नको. हंडा घेऊन विहिरीवर गेले, हंडा भरून आणला, समोर हंडा ठेवला, भाकर समोर घेतली, आता भाकर खोलली. आता खोलल्याच्या नंतर आता एवढी खमंग झालेली भाकर होती, खालच्या पिठल्याचा रस वरच्या बाटलीने खेचलेला होता, आंब्याच्या पोळी इकडे तिकडे गेलेला होता, शेंगदाणे पलीकडे होते, कांद्याचा पोता नव्हता, अशी खमंग भाकर झालेली होती, भूक लागलेली होती. आता आता त्याला वाटलं 1 मिनिटात आता 2 भाकरी खाणार, खूप भूक लागली होती. भाकर खोलली, आता हातात घास घेतला, जवळ घेतला, आनंद वाटला, आता घास खाणार, घास खाणार. पण तितक्यात फाटलेलं धोतर अंगावर बनेल, केस विचकलेले, डोळे खोल गेलेले, भूक लागली. एक भिकारी समोर उभा टाकला, समोर उभा टाकला, हात जोडलेले, शेतकरी दादा, अरे 6:30 वाजल्यापासून तुला पाहलो, तुझा नांगर चालू आहे, तुला अत्यंत भूक लागलेली आहे, बरोबर आहे, तुझाच अधिकार या भाकरीवर आहे. यस, पण दादा दादा 3 दिवस झाला, अन्नाचा कण नाही माझ्या पोटात. मला आता मी जर आता भाकर नाही खाल्लीन दादा, आता मी वाचू शकत नाही, माझी प्राण जायची वेळ आहे. मला फक्त याच्यामधली 1/2 भाकर दे दादा. त्यावेळेस माझ्या शेतकऱ्यानं घेतलेला घास वापस टाकला माय, आणि त्या शेतकऱ्यानं त्या भिकाऱ्याला 1/2 भाकर दिली नाही, 1 भाकर दिली नाही, 1.5 भाकर दिली नाही, मग दोन्हीला दोन्ही भाकरी उचलल्या आणि त्या भिकाऱ्याच्या हातात दिल्या. दिल्या बरोबर त्या भिकाऱ्याला सुद्धा भूक लागली होती, खमंग झालेली भाकर होती. 2 मिनिटात दोन्ही भाकरी संपवल्या, 1 गिलास पाणी पिलं, ढेकर दिला आणि भिकारी ढसा ढसा रडू लागला. अरे शेतकरी दादा, तुझ्यासारखा उदार, तुझ्यासारखा दाता, तुझ्यासारखा श्रीमंत या जगामध्ये मी आतापर्यंत पाहिला नाही. दोन्हीची दोन्ही भाकरी तू दिला, ढसा ढसा महाराज भिकारी रडू लागला. भिकारी रडू लागला हे कथेतलं नवल नाही, साक्षात तो शेतकरी रडू लागला. भिकाऱ्याने सांगितलं, दादा तुम्ही का रडायले? त्या शेतकऱ्याने सांगितलं, भिकारी मामा 35 वर्षाचं वय झालं, सकाळी खातो, संध्याकाळी खातो, दुपारा जेवतो, पण माझ्या 35 वर्षाच्या जीवनामध्ये जो भाकर खाण्यामध्ये जो आनंद नाही आला, आज 2 भाकरी देण्यामध्ये तुला फक्त जगाचा सर्वात मोठा आज आनंद मला झाला. काम जो आए म्हणून जो देण्यामध्ये आनंद आहे तो घेण्यामध्ये. सरका पुढे पुढे सरका चिल्लर सरका पुढे. विषाचा घडा घेतला आणि प्यायला सुरुवात केली. सगळ्या देवांना दर्शन घेऊन गेले निघून, पण भगवान शंकराना महाराज विष पेरायचा परिणाम सर असा झाला, सगळ्या अंगाचा दहा झाला.
आणि जसा दहा झाला वेदना होऊ लागल्या. म्हणून शंकरानं दहा शांत होण्याकरता गंगेला डोक्यावर घेतलं तरी दहा शांत झाला. चंद्र शीतल आहे, चंद्र ठेवला तरी दहा शीतल झाला. सर्व अंगानं कापूर लावला, कर्पूरी गौरव करुणावतार, सर्व लावला तरी दहा शांत झाला. आणि मग देवानं सर्प टाकला गळ्यात, कारण सर्प कसे असतात. माझ्यावर जर कोणाला विश्वास नसला शेतात जा, सर्प उचला आणि गळ्यात बांधा. पण सप्ताह झाल्या अर्थान पंक्ती बोल तरी दहा शांत झाला नाही. आणि मग शंकरांना हातात चिपुळ्या घेतल्या आणि रामाचं भजन सुरू केलं. शिव हळ हळ तापला राम पुन्हा समुद्र मंथनाला सुरुवात झाली. आणि जशी सुरू झाली कस्तुभ मणी निघाला, भगवान विष्णूने गळ्यात बांधला, कामधेनूचे खिलार निघाले, स्वर्गाला पाठवले, मद्यपान निघाले, राक्षसांनी सेवन केली आणि नंतर लक्ष्मी निघाली. लक्ष्मी आल्या बरोबर राक्षसाने सांगितलं लक्ष्मी आमची, देवतानं सांगितलं लक्ष्मी आमची. लक्ष्मी म्हणजे गडबड करू नका, मी उद्या हार घेऊन येणार आहे ज्याच्या गाळ्यात घालीन लक्ष्मी. आणि दुसऱ्या दिवशी मधुर आवाज ठरला महाराज, राक्षस एका लाईनीला उभा, देवता एका लाईनीला उभा, हॅव टू टेक महाराज. राक्षस दहा दहा दिवस आंघोळ करून गेले, पण त्या दिवशी महाराज संतूर साबण वाटिका शॅम्पू असे मस्त लावून आले आणि लाईनीला उभा टाक. लक्ष्मीने हार घेतला, राक्षसाकडे आली. म्हणजे राक्षस बलवान आहे, ताकदवान आहे, पण बुद्धीचा पत्ता नको. म्हणले चला इंद्राकडे, म्हणजे काय देवाचा देव आहे, सुंदर इंद्र आहे, पण याला सुद्धा एक दोष आहे. काय इंद्रा पडे भग चंद्र झाला काळा, गुरुपत्नीचा दोष लागलेला आहे. नको म्हणजे चंद्र याला सुद्धा डाग आहे. चला पुढं दुर्वासा ऋषी दिसले, म्हणजे काय तपस्वी घालू का हार. म्हणजे नको याचा दुर्णत वाद चांगला, राग आल्या मला भस्म करी. चला पुढं ब्रह्मदेव दिसले, म्हणजे जगाला निर्माण करणारा हा ब्रह्मदेव घालू का हार. नाही नाही नाही, कन्या बिलासी मुलीच्या पाठीमाग लागला. चला भगवान शंकर दिसले, वा आता जगाकरता त्याने विष केलं असा महादेव आहे, घालू का हार. पण पुन्हा मनात आलं हे फॅशनचे युग आहे आणि अशा युगामध्ये असा घोळा नवरा काय कामाचा, बोलत राहाला मसल वाट्यात अंगाव कपड्याचा पत्ता नाही. आता बाबा तुमच्या सारखं राहिलंय, तुमचा काळ गेला. आता मॅचिंग मॅचिंग कळत नसेल तुम्हाला, एकाच कलरचं सगळं त्याला म्हणतात. माझ्या घरी मामी आली आमची, म्हणजे महाराज तुला घ्यायचं आता सगळे मॅचिंगच घे. चला मामी नांदेडला, मामीला नांदेडला नेलं. आमच्या मामीने पांढरी साडी, पांढरे चप्पल, पांढरत परस, पांढरत नखपालीस, सगळं पांढरच. मला मामी सगळं पांढरच झाले, पण तुमचे केस काय दिसले आणू का दोन वारण्याच्या डब्या. आता फॅशनचा जमाना, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिश. घाला जावाय मांडी घाला, सावधान. कशी मॅचिंग आहे आमच्या गावातल्या पोरानं विन केली, इन कशी इन केली. पुढून वेधियल तेन वेधियल मन, तेन वेधियल तेन वेधियल मन, पाहिला पाहिला Yeah.
देवाला पाहिला गुरु महाराज मोहित झाले. सुंदर ते ध्यान कसा आहे होते म्हणा बर. सुंदर ते उभे विटे अंकर कटावरी घेऊन देव कसा आहे सुंदर आहे. इथ पंढरपूरला कोण कोण गेले हातोरी करा. बाकीचे काय अंधारातून आहेत काय सगळे सगळे पंढरपूर लागेल बरोबर. पांडुरंगात सगळ्यांनी दर्शन घेतलं बापा आयटी फुले इकडे. मला खरं सांगा आजी देव सुंदर आहे का काळा आहे. कसा आहे सुंदर आहे देव कसा आहे वाली काढा. आणि तुम्ही आताच करणार सुंदर कसा आहे कसा आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणायच सुंदर ते आणि दिसायलाय कसा. सुंदर कशाला म्हणतात ज्याची अभिरुची ज्याची आवड चांगली आहे त्याला काय म्हणतात सुंदर. एक आणि ज्या वस्तू पासून माणसाला सुख प्राप्त होते ती वस्तू कशी असते. मोदी साहेबांना 2000 नोट काळी जरी काढली असती आणि बंडल आले आपल्याला कसं वाटते. तस देव दिसायला जरी तसा असला तर तुका म्हणे माझे हेची सर्व म्हणून सुंदर ते देव. आणि देवाचे खातं कसे कर कटावरी. थोडं चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं थोडं चिंतन मांडतो. देवानं करकटावरी हात का ठेवले. का ठेवले देवानं कंबरवर हात. याचे 10 विकल्प आहेत पण 2 ते सांग. दोनदाच माणूस कंबरवर हात ठेवतो. एक कंबर दुखू लागली म्हणून माणूस कंबरवर हात ठेवतो. एक त्याचा हात दुखू लागले माणूस काय करते. हा तर देवाचे हात दुखू लागले म्हणून देवानं काय केलं करकटावरी. पण पांडुरंगाचे हात कशान दुखू लागले म्हणाय. तर काय झालं माझ्या नंद बाबाचे इथं 900,000 गाय होत्या आणि त्या गायीचं दूध काढून 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 देवाचे काय दुखू लागले बोट दुखू लागले म्हणून कर कटावरी. आणि देवाची कंबर का दुखू लागली माय. देवाला यशोदे मातेने उखळाला पाहिलं आणि ती उखळ ओढून ओढून देवाची काय दुखू लागली कर कटावरी. पुन्हा देवाची कंबर का दुखू लागली. पांडवांच्या यज्ञ राजुषी यज्ञामध्ये देवानं पत्रवाळ्या आथरायचं काम केलं आणि पत्रवाळ्या उचलायचं काम केलं. पत्रवाळ्या उचलून उचलून देवाची काय दुखू लागली म्हणून करकटावरी. चला देवानं कमरी हात का ठेवलेत की येणाऱ्या भक्तांना सांगितलं भक्तांना चिंता करू नका. तुम्ही जर माला शरण आले तर तुम्हाला ही भव नदी संसारातली नदी जास्त नाही फक्त किती म्हणून करकटावरी. पुन्हा देवानं सांगितलं मी पांडुरंग कोणता आहे. मी परशुराम नाही आणि मी बळीराम नाही. जो मधला आहे ना दशरथी राम तो मी आहे म्हणून कर कटावरी. आणि सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कर कटावरी. आणि असं भगवान विष्णूला त्या लक्ष्मीनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मोहित झाली आणि हार घेऊन पुढे आली. देवा हार घातली. देवने पाहिले तुला माझ्याजवळ आता जागा राहिली. देव कसं करू नका सगळ्याचा त्याग केला कुठेतरी जागा बघा. देवाला सांगितलं एकच जागा आहे पायाची सेवा. आणि पायाची सेवा करण्याकरता लक्ष्मी राहिली. अभिमान गेला ज्ञानोपाराशी मग सर्वस्व करून या सेवा
पात्र झाली पाय लक्ष्मी चाहती पाय लक्ष्मी चाहती चिंता करू नका देवन अवतार घेतला मोहिनी भगवान की जय. आणि ती मोहिनी महाराज काहीच केलं नाही देवान, काय केलं राक्षस काय करायचे प्यायचे नाही, येणं त्याच्याचा हांडा ओढून घ्यायचा त्याने त्याच्या कुंका म्हणजे पहिल्यांदा मी पेणार पहिल्या मानस ते पहिल्या यादीत माझं नाव पाहिजे. पण देवाच्या यादीमध्ये पहिलं नाव कोणाचं येऊ, माझ्या स्वामीचं नाव आहे, भक्ताचं नाव आहे. देवानं जवळच्या माणसावर प्रेम केलं नाही, मग महाराज भक्तावर प्रेम. तुम्ही श्रोते एक नंबर आहात म्हणून मी जरा मदत मदत सांगतो. आपण देवानं कोणावरच प्रेम नाही केलं. जे न सांगे माता देव किसी, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे बळीभद्रासी, ते गुहे अर्जुनीसी बोलत लक्ष्मी एवढी जवळी कीही न देखे प्रेमाचे सुख. वा, बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, असं इति गुहेत मग शास्त्र असं ज्ञान कोणाला सांगितलं. वा बघा, लक्ष देऊ नका, आका बोलू नका, सावधान. त्या आधीला जागा करा, खाली पडत सावधान. झोपले ना ते येणे म्हणून लागले. तुम्ही राहते माझ्या कटेत कीर्तनात असे माणसं झोपतेत कॅमेरे आले मामा, झोपतेत झुरतेत पडतेत. परभणीला माझं कीर्तन चालू होत बाबा कीर्तनात गोपाळ कृष्ण भगवान की. काय सांगू लागलो मी आता, तुम्ही विसरतात म्हणून आमची दुकान चालते. तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या वर्षी भागवत नारायण. भगवान श्रीकृष्ण पूजा करू लागले, नारद मुनी बसले आणि बसले की माणसं कोणाच्या इथे गेले तर रिकाम बसत नाही. टीव्हीचं बटनच लाव, पेपरच वाचायला घे, पुस्तकच घे, असे चाललं का. आमच्या घरी एक जण आलं महाराज, बसलं बसण्यात इंग्लिश पुत्र पुस्तक घेतलं मथऱ्यानं आणि उलट धरले. नाही बाबा उलट चित्र पाहलो. तसं नारद म्हणे घे बसाव ना, तिथली वही घेतली आणि वही हातात घेतली म्हणे कृष्णा ही वही कशाची आहे. कृष्णानं सांगितलं नारदा ही वही त्याची आहे म्हणे कशाची, कि प्राणापेक्षा जे भक्त माझ्यावर प्रेम करतात त्या भक्तांची वही. नारदांना आनंद वाटला
प्राणापेक्षा प्रेम करणाऱ्या भक्तांची ओळी आहे ती आरती माझं नाव या ओळीमध्ये असलंच पाहिजे आहेच म्हणजे बघू दे वही देवा. आणि मग नारदाने वही घेतली लक्ष देऊ नाही का वही घेतल्या बरोबर पहिल्या क्रमांकाला कोणाचं नाव होत नारदांचं नारदांची शेती तयार झाली बस म्हणजे सगळे पहिलं नाव आहे आपलं म्हणजे आपलं देवावर किती प्रेम आहे प्राणापेक्षा वही नाव टाकलं होतं प्राणापेक्षा प्रेम करणाऱ्या भक्तांची यादी नारदाने सर्व व्याधी वाचले काय ध्रुव भक्त प्रल्हाद आजामेळ अशा खाली नाव होत नारदानं सांगितलं कृष्णा वही बरोबर आहे म्हणजे बरोबर आहे माझं पहिलं नाव आहे म्हणजे नारद तुमचं नारायण नारायण अखंड असते तुमचं नाव पहिलंच आहे पण म्हणजे वही मध्ये घोटाळा झाला म्हणजे काय झाला घोटाळा एक नाव चुकलंय काय चुकलंय चुकलं नाही तुम्ही एक नावच टाकलं नाही कोणाचं टाकलं नाही म्हणजे ह्या वही मध्ये तुम्ही हनुमंताचं नाव टाकलं नाही म्हणजे नीट वाचा एकदा पुन्हा वाचायला सुरुवात घे पहिल्या नंबरला नारद ध्रुव प्रल्हाद आजामेळ असे बरेच नाव खाली गजेंद्र व्यागस चल म्हणजे महाराज याच्यात नावच नाही म्हणजे बरोबर आहे नारदा याच्यामध्ये हनुमंताचं नाव नाही का नाही किती सेवा केली महाराज झाडाचा पाला खाऊन सेवा केली उपाशी राहून सेवा केली रानावना सेवा केली आणि हनुमंताचं नाव नाही कृष्णाने सांगितलं हनुमंताचं यादीत नाव आहे पण ह्या यादीत नाव नाही नारद म्हणले ह्या का नाही कृष्णा इतकी जागा आहे एवढी मोठी होई कोणत्या माझ्या खाली नाव टाकायचं हनुमंताचं वरी नाही कुठं खाली बाजूला टाकायचं तीन नंबरला टाकायचं माझं वरी ठेवायचं नाही नाही म्हणले नारदा त्यांची वयीच वेगळी काय देवा तुम्ही शाही खराब केली वत नाही म्हणले ती वेगळंच आहे म्हणजे काय दुसऱ्या कपाटातून दुसरी वही काढली आणि नारदाचं ठेवलं तर त्या वहीमध्ये पहिल्या नंबरला नाव कोणाचं होतं हनुमंताचं लक्ष देऊ नाही का हनुमंताचं नाव नारदाने सांगितलं देवा इतकी जागा असताना हनुमंताचं नाव इकड्या वयला पहिल्या नंबरला का ठेवलं ऐका माझ्या कृष्णाचं उत्तर दिलं नंतर टाळ्या माझं ऐका कृष्णाने सांगितलं नारद मुनी तुमच्या हातात जी वही आहे ते भक्त प्राणापेक्षा माझ्यावर प्रेम करतात त्या भक्तांची पण ज्या यादीमध्ये हनुमंताचं नाव आहे ती यादी मी ज्याच्यावर प्राणापेक्षा प्रेम करतो त्यामध्ये हनुमंताचं नाव आहे नातेवाईकावर प्रेम नाही केलं महाराज जे भक्त होते शरण आलो नारायणा शरण आलो नारायणा ती इतकी सुंदर होती बाई की तिनं त्रिभुवनाला वेढा लावला इंद्र चंद्र देव पागल झाले पाहून आणि पाहिल्याबरोबर पिशी झाली कारण ती का सुंदर होती कारण चंद्रावरली मुठभर माती ब्रह्मदेवानं काढली आणि तिच्या अंगाला लावली म्हणून चंद्राला काय पडलेलं आहे अजून खड्डा मुठभर माती होती म्हणून तिनं त्रिभुवनाला वेढा लावला चंद्राच्या तर माझ्या कृष्णाच्या डोक्यावर किती चंद्र येतो तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हसे वदन हसे हलकारे कृष्ण डोलकारे हलकारे कृष्ण असं मोहिनीला पाहिलं मोहिनीने हातात घडा घेतला अमृताचा म्हणजे गडबड करायची नाही पंक्तीला बसायचं म्हणजे हो महाराज पंक्तीला बसतो आम्ही मोहित झाले होते आणि पंक्तीला बसले देवाने दोन लाईन केला राक्षसाची एक आणि देवतांची एक राक्षसाकडे पाहत हसायचं आणि मद्यपान त्याला पाहायचं आणि देवांना अमृत पाजायचं एक हुशार होता राक्षस राऊ तर राऊ न पाहिलं की मद्यपान आम्हाला आणि अमृत देवाला त्याने देवाचं रूप घेतलं आणि देवाच्या पंक्तीवर बसला चंद्र आणि सूर्याच्या मधी देवाने हातात घडा घेतला त्याच्या वाटी सुद्धा अमृत टाकले आणि टाकल्याबरोबर चंद्र म्हणला देवा अहो राक्षस आहे म्हणजे राक्षस जरी असला तर पंक्तीला बसते पंक्तीमध्ये कोणी जरी बसलं तर भेद करायचा राक्षस आहे मला माहित आहे पण ते तुमच्या पंक्तीला बसल्याला ते पेनात
पेल महाराजांचे पंक्तीच्या बाहेरला घेवाने चक्र काढ शिर उडवलं. तिनं दोन घोट अमृत पेल्यामुळं अमर झालं. अर्ध मुडक्यापासून वगैरे राहू पण खाली आज सुद्धा आहेत ते कोणाचे लग्न चालू असतात लोक म्हणत आमच्या घेतू चांगलं चलता चलता होत असते महाराज. अरे संसार असाच आहे महाराज प्रत्येकाला. राजा दुखिया परजा दुखिया सुखिया कोई नहीं. आता कोणाला कशाचं दुःख असं प्रत्येक जण माणूस काय या जगामध्ये सुखी एकच आहे महाराज. कोण कोई तन दुखी कोई शरीरान दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोड़े थोड़े सब ही दुखी सुखी राम के दास. कोणी पैशान दुखी कोणी मनान दुखी कोणी धनान दुखी पण जगात सुखी कोण आहे सुखी राम के. साधू असतात या जगामध्ये सुखी मानत कारण ते संसाराची चिंता करत नाही. संसार तसाच आहे दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. अमृत पिलं आणि त्या ठिकाणी देवान मारुतीचं शिर ओढून टाकलं आणि समुद्राची कथा झाली. सगळं रत्न काळे स्वर्गाला दिले आणि गेल्यानंतर मला देवता सुखी झाली. गोपाळ कृष्ण भगवान आलेला आहे थोडक्यात. त्या गजेंद्राची अशी कथा सांगितली शुकाचार्य महाराजांनी. गजेंद्र कोण होता हा हत्ती होता महाराज पण बल इतकं होतं 10,000 हत्तीचा राजा होता. पोरा येऊ जावाय तुम्ही मांडी घाला सावधान. आता गजेंद्र कोणाला म्हणतात पोरा येऊ 10,000 हत्तीचा राजा त्याला म्हणतात गजेंद्र. काय म्हणतात भारताचा राजा नरेंद्र महाराष्ट्राचा राजा देवेंद्र क्रिकेटचा राजा महेंद्र आणि हत्तीचा राजा गजेंद्र. भारताचा राजा नरेंद्र मोदी आहे असं का माहिती कवा काय ते बोलतील पोलीस पाटील आणि पाय बंद करतील आवाज ऐकल्यावर माणसं घाबरतात. मेरे देशवासियो आप देश बदलना चाहते हैं क्या नहीं. देश बदलना चाहते हैं तो अच्छे दिन आने वाले हैं. मोदी साहेबाला कळकळची विनंती सगळं बंद करा पण सप्ते नका बंद करू. आम्हाला दुसरं कामच नाही मी कंपनीत आणि बायको गेटवर. गोपाळ कृष्ण भगवान की असा गजेंद्र हत्ती आणि महाराज त्रिकुट पर्वताखाली संसार करू लागला आणि जसा संसार करत असताना 10,000 पत्न्या नातू लेकर मोठा परिवार आणि एवढी ताकद होती. वाहन जरी आला तर मुजरा करायचा कारण संघाची शक्ती होती. सिंह आला एरवी सिंहाला हत्ती भेटत पण हिची ताकद जास्त होती महाराज संघाची कुटुंब मोठं होत. सिंहाने मग लांडगे पिंडगे तर महाराज झाडा रस्ता झाडाला होत. आणि आता गजेंद्र एक ऋषी घटना आहे. गजेंद्र महाराज त्रिकुट पर्वताखाली स्नान करण्याकरता सगळ्या परिवाराला गेली नदीमध्ये. आता नदीतले खेळ काय असतात मुच्छता ही मुच्छता या हत्तीनं सोंडीत पाणी घ्यायचं ते हत्तीवर टाकायचं त्यानं पाणी घ्यायचं याच्यावर टाकायचं त्यानं त्याला पाण्यात वाढायचं त्यानं त्याला खाली दाबायचं हे खेळ सुरू झाले. आणि असे खेळ सुरू झाले असताना अचानक एक तास झाला पाणी सर्व चालू आहे पण त्या गजेंद्राचा पाय एका मगरीने म्हणजे नकराला धरला आणि त्याला खाली ओढू लागलं. त्याला वाटलं कोणी छाटछूट असं तुला बोलायची. सगळा स्नान झाला तर बाहेर निघायचं पण बापू बाहेर जाता येईल दोन पावलं बाहेर आणि चार पावलं
आत मुली त्याला वाटलं माझ्यापेक्षा शक्त आहे, मोठ्याने झटक ओढायचा प्रयत्न केला तरी ओढायला तयार नाही. आणि मग आवा त्याला, ए पोरायो मला वाच. पोरं म्हणले काय झालं पप्पा? अरे मला कोणतरी आतमध्ये ओढायले, लवकर धावा. पोरं धावले, पत्न्या धावल्या, नातू धावले, ती आतमध्ये यायला तयार नाही. तिने लांबूनच सोंडीला सोंड लावली. तुम्ही बघा, हिरीत माणूस पळला, माणस उड्या मारीत नाही. हा हा जरा सवरी सोंडीला सोंड लावली, वर काढू लागली. पण 2 फूट वर यायचे आणि 4 फूट. कारण मगरीची शक्ती पाण्यामध्ये विषाने मारत, आणि मगर जर वर आली तर कुत्र खाते तिला. ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या त्या माणसाची शक्ती असते. तसं महाराज 4 फूट माग तुकाराम महाराज सांगतात, 1000 वर्ष युद्ध झालं, 1000 वर्ष नकर पिढी याला. आणि पिळण्याच्या नंतर पत्नी म्हणली, पिटी याला पाहणे कधी ना कधी जाणारच. कोरं म्हणले मात्र्याचं कुठपर्यंत नांदायला लागेल, नांदेला बरेच कामं राहिलेत आपली. अरे अरे अरे, आणि सगळे सोडून गेले. आणि गजेंद्र ढसा ढसा रडला, अरे अरे याच्यासाठी काय काय केले. आता गजेंद्र मध्ये भागवतातला नाही, गजेंद्रामध्ये आपण सगळे झाले. गजेंद्र मध्ये जीव धरा, पाणी मध्ये संसार धरा, आणि वक्र मध्ये काळ धरा. आपल्या प्रत्येका माग काळ लागलेला, घडी घडी काळ वाटे याची. एका क्षणाला आपलं आयुष्य कमी कमी वाले बघा, एका एका क्षणाला आपण आयुष्य घटत चाललंय, कारण काळ माग लागला आणि संसारात दुखलो. आपण सगळे जीव म्हणजे गजेंद्र. आणि मग डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. अरे ज्या पत्नीसाठी मी भावातून वायदे निघालो, स्वतःला कपडे नाही आणले, तिला मी हॉटेलवर जेवायला नेलं, आणि आज मला सोडून गेले. अरे काय केलं नाही पोराईसाठी, स्वतः शेतात कामाला गेलो, लेकऱ्याला कॉलेजला पाठवलं. अरे स्वतःची जमीन विकली आणि लहानेला नोकरी लावली, आणि मला सोडून गेले. आणि तसंच होते महाराज, नेमकं मोठं पोरग होते आणि मथारीन पोरग एक होते, आणि डंगर एकटच राहत होते. का सर आपल्या घरच आहे, आपल्या कसं काय दुसऱ्या सांगायचं नाही, आपल्या घरचेच माणसे. नेमकं पोरग मोठं झालं की माय संख्येचं बरोबर जमते. अरे अरे अरे, आणि मग ते मला गेले सोडून, मला आता आणि सगळे सोडून गेले महाराज. तो म्हणाला, अरे नाही रे नाही कुणाची I'll see you next time.
ची भाव कुणाचा नाही रे। अंतकाळाला वाचवणारे सोयरे धायरे नसतात, बँकेतले पैसे वाचू शकत नाहीत, ओळखीचा आमदार जवळ येत नाही, मरताने महाराज बस तुका मने तुला सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी। अंतकाळाला कोणाला हात मारू नका। रामकृष्ण हरे धावरे केशवा पांडुरंगे ओ पांडुरंगे पांडुरंगे ओ पांडुरंगे। बस बघा काय नामदारांचा अभंग येऊ। अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणूनी मानसी म्हणून ऋषिकेशी शरण मी तुझा आलो। या पत्नीसाठी रात्रंदिवस बेजार झाला ती कुठं असती। देहगृहाची कामिनी तवती राहिली भुवनी मी तो जळत असे स्मशानी अग्नि सवे एकला। बघा भाव कितने येतात, नाते होत येतात, ते कुठपर्यंत असतात, फक्त मसनाच्या पर्यंत। आणि जाणणार कोण असते, स्वतःच पूर्ग, आणि मरणार एकटच असत। मी तो जळत असे स्मशानी। म्हणून एक मॅसेज तुम्हाला चांगला देतो, रोज देवाच्या पाया पेंडण्यापेक्षा बोराय हो आंघोळ झाल्याबरोबर तुम्ही मसन वाट्याच्या पाया पडा, कारण की तुमच्या लक्षात राहील की एक दिवस आपल्याला कुठे याचे मसन वाट्याचं दर्शन घेता। मला वाटत नाही की तुम्ही कोणाला फसवता किंवा लबाडीने पैसा कमवता किंवा तुम्हाला तुमच्यापासून दुसऱ्याला त्रास होईल असं कधी वागता, कारण रोज लक्षात राहील की देवा हे सगळं सोडून कुठे याचे आपल्याला आता मसन। आणि काय देवाना महाराज, सरकारनं सोय सुद्धा सांगितली, पत्र आणून ठेवली, बोर ठेवलाय, पुन्हा हापसा आणलाय, जायला वेळ लागू नये पुन्हा। नाही रे नाही कुणाची कुणी जन्म, ज म्हणजे जन्माला येणं आणि म म्हणजे आणि जे आर्धन न जोडले ना त्याचं नाव आहे जीवन। म्हणून जीवन कसं जगायचं आपल्या हातात आहे, पाप करायचं का पुण्य करायचं देव काहीच करत नाही, तुम्हाला स्वातंत्र्य दिले कर्म केले कर्म झाले, तुम्ही काही करा, तुम्ही दान करा, खिसे कापा, चोऱ्या करा, रामकृष्ण हरी म्हणा, हे तुमच्या हातात आहे, पण त्याचं कर्माचं फळ देणार मग कोण आहे। जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे महाराज। गजेंद्र सगळ्यांच्या डोळे बघून आला, सगळे गेले 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 आणि एकटाच महाराज पाण्यात राहिला, ढसा ढसा रडू लागला आणि एकच आठवण आली, हे देवा हे वैकुंठ नायका तो हे जग निर्माण केलंस ना, जो कोणी हा ब्रह्मांडाचा नायक असन मालक असन। कमळाचं फूल घेतलं महाराज आणि सोंडीमध्ये अर्पण केलं, देवा पत्रम पुष्पम फलम तोयम, आणि केल्या बरोबर नकर मागवून लागला, फुल वरी फेकलं, माझा देव वैकुंठात जेवायला बसला होता। गजेंद्राचा हत्तीचा आवाज आला, तिथं घास टाकला आणि फळ सुटला। रुक्मिणी म्हणली, कुठं चाललात मालक, तिला म्हणायचं होता हत्तीकडे चाललो लवकर म्हणून गेले। हा कहे लक्ष्मी ती कहे गजरा, हा शब्द वैकुंठात उच्चारला आणि ती शब्द त्रिपुर बरोबर इतक्या स्पीडने देव मारा। गजेंद्राचा धावात्वा केला विठाई, देव बघा लक्ष द नाका, आता चक्र घेतलं, म्हणजे गजेंद्रा कोणाचा त्रास आहे तुला, म्हणजे पाण्यात माझा पाय धरलाय, कोण म्हणजे नकरान, चक्र घेतलं त्या नकराला मारणार त्यांना हात जोडे, देवा आता चक्रानं मारल्या तुम्हाला कुठं पाठवणार आहेत, म्हणजे तुझं नाव काय, मला नक्र, म्हणजे तुला नरकात पाठवतो। ते म्हणा देव तुम्ही जर मला नरकात पाठवलं ते मी आयबीएन लोकमत सगळं सगळ्या गावाला सांगत काय काय सांगतो, म्हणजे तुम्ही कोणाकरता आलात,
म्हणजे गजेंद्रा करता. म्हणजे गजेंद्र कोण आहे तुमचा? म्हणजे भक्त आहे. आणि मग भक्ताचे काय धरले होते? पाय. आणि मग भक्ताचे पाय धरल्यानंतर तुम्ही जर नरकात पाठवत असतान तर जगातल्या लोकांना सांगून कोणी भक्ताचे पाय धरायचे? म्हणजे हे तर जेठल्या वकिलापेक्षा हुशार दिसायचे. आता माणसापेक्षा वकिलापेक्षा माणसं हुशार झाले. ते हुशार झाले. एक माणूस ट्रक घेऊन जाऊ लागलो आणि ट्रकाने एक माणूस मेला. कुठे मेला? पोलीस ठाण्या समोरच मेला. मेल्याबरोबर ते मला आपलं काय खरं नाही. पळत पळत गेला वकील साहेबाकडे. वकील साहेब बोला, काय झालं? घाबरलं काय? अहो माझ्या त्यांना खून झाला. निघा भाई, तसं करू नका. काही करा पण मला वाचवा. म्हणजे तुला वाचवतो पण 3 लाख रुपये. मला 4 घ्या पण मला जेल मध्ये जाऊ देऊ नका. ठीक आहे. मग एक प्रश्न आहे. म्हणजे काय? एकच लक्षात ठेवायचं. तुला मारलं काहीतरी विचारलं तर एवढंच म्हणायचं. काय म्हणायचं? पराय हो, मला काही माहीत नाही. काय म्हणायचं? पोलिसांनी धरलं, मारायला सुरुवात केली. तुझ माणूस मारला ते मला मला काही माहीत नाही. जेल मध्ये टाकलं, मारायला सुरुवात केली. काय नाव तुझं? मला काही माहीत नाही. म्हणजे चल आता जेलर मध्ये मारा. वकिला समोर उभा टाकला. वकिलाने त्याला नाव काय? मला काही माहीत नाही. बापाचं नाव काय? मला काही माहीत नाही. मूर्खस का? मला काही माहीत नाही. फाशी द्यायचं का? मला काही माहीत नाही. जेल मध्ये टाकायचं का? मला काही माहीत नाही. जेलर मला ते पागल आहे मूर्ख, द्या त्याला सोडून. ते बाहेर सुटलं महाराज. आणि वकील पळत पळत आला. मला मामा आपले 3 लाख रुपये. हे म्हणला मला काही माहीत नाही. भक्ताचे काय धरले? पाय. बघा तुम्ही भक्ताच्या सानिध्यात कसं या? कसं या? देव माझा जवळ करू. बघा ना, वाल्या कोळी असणारा किती पाप केले हो, खूप पाप केले हो. इतके त्याला साधे माणसं मारले नाही शंकरराव, नित्य ब्राह्मणच मारले. पोलीस पाठी नित्य ब्राह्मण मारले. एक जण म्हणला, मला आता कळले की गावागावात एकच ब्राह्मण काऊन आहे. मला काऊन आहे? मला सगळे वाळ्या कोळ्यानेच माघारी मारले. इतका पाप केलं. नारद मुनी आले. नारायणा, हे कुऱ्हाड घेऊन धावला. नारायण सांगितलं थांब. तपश्चर्याचं गुण वरच्या वरी थांबला. का थांबू? म्हणजे काय पाहिजे तुला? म्हणजे सोनं काढा. म्हणजे का? आम्ही महाराज आता चित्त काढायच नाही माहिती. बाळा, इतकं पाप कोणासाठी करतोस? तुला महाराज तुमचं काय नाही, तुम्हाला कोणीच नाही, ना आम्हाला सगळा परिवार आहे त्यांना जगवण्यासाठी. अरे म्हणले, तू इतका पाप करला ते तुझ्या पापात सहभागी थोडेच होणार आहेत. मला होणार आहेत. म्हणजे घरी जाऊन विचार. महाराज घरी आला. पत्नीला सांगितलं, सोनं गुलाबजामून साड्या चालल्यात ना, हे खिशे कापून आणतो मी. मग हे पाप झाले, अर्ध वाटून घेणार का? ती म्हणली, बाई मला जर इच्छू चावला तर वेदना कोणाला होती? म्हणे मला. आणि मग आपुली आपण याच तर महाराज विपरीत ऐक झाली. बापा कळाला, पप्पा तुम्हाला मागे ड्रेस आणला होता ना 5000 रुपयाचा, हा ते खिसा कापून आणला होता. पप्पा सहभागी. म्हणजे पोरा, लहानाचं मी मोठं तुला केलंय, आता मतारपणे तो सांभाळे तो कर्तव्य, माझं काय काम? धावत धावत आला. नारदांचे पाय झाले. बाबा बोला, मला पापातून मुक्त करा. म्हणजे काय हरकत नाही. मन राम राम राम. तो काय म्हणू लागला? मरा मरा. अरे मरा नाही, राम राम मरा, राम मरा, राम राम मरा मरा. नारद म्हणे, मरा मला नाही, राम राम मला. थोडं थोडी शंका, एक मिनिट. मरा त्याला शब्द पाठवता का नाही? बारा कडे बरोबर बरोबर काय म्हणाला तो? मरा. पण राम काय केलं माझ्या पुढचं मनावर? रा म रा म मरा येऊ लागला. पण आता त्याला राम शब्द काय येणं गेला? कारण राम शब्द येण्याकरता लाखो जन्माचं पुण्य पाहिजे तेव्हा राम शब्द येईल. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे. येरी माणसं गप्पा 50 तास मारतील, ती पुढे तर उठणारच नाही.
पण राम येत, राम राम खातला तर राम काय येत नाही, त्याला पुण्य लागत. म्हणजे मन मरा मरा का होईना, पण श्रद्धेने विश्वासानं मन तो मरा मरा म्हणला. परिणाम काय झाला, मारा मारा यही मंत्र उनके अंदर भेदा, वाल्हा का तो वाल्मीक हुआ जब भेटी हुई नारदा. वाल्मीक तरला उलट्या नामस्मरणा, एका जनार्दनी जाय साधू दर्शना. मला एक सांगायचंय, तुम्ही साधूच्या संगतीत कसं जा, कोणत्या रूपानं जा, कशा प्रकारानं जा, निस्त्यावर पाय कसा एक पडद्या, कसा लागते थंडगारच. तस पुण्याची गणना काय म्हणा लागण, हरिमुखे हरिमुखे पुण्याची गणना. असं सतत म्हणा लागण. बघा, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, मारण्याच्या सानिध्यात आला, आणि गजेंद्राला मोक्ष मिळाला, नकराला मोक्ष मिळाला. कशामुळं, मारण्याच्या रूपाने भक्ताचे पाय धरले. म्हणून कालच्या महाराजांनी सांगितलं, भांडणं करायचे असले तरी देवासोबत, प्रेम करायचं असलं तरी देवावर, मैत्री करायची तरी देवाबरोबर, दुसरं कोणासोबत नाही. महाराज विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे नाही आता दुसरे कोणी, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे बहीण बंधू चुलता. काय आपण नाते लावतो, कोणासोबतच नातं लावू नका, एकच नातं लावा देवासोबत. विठ्ठल माझा 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 मा. आणि गजेंद्रला सुद्धा मोक्ष प्राप्त केला. परीक्षित राजाला सांगतात, राजा अंतकाळला ज्यांनी हाक मारली आणि त्यांच्यासाठी धावून आले महाराज. बघा, जे भक्ताच्या संगतीत काही क्षण सुद्धा आले त्यांचा उद्धार झाला. आजा वेळ नारद संगती पाय धरण्याच्या निमित्ताने संगीत आहे. बघा, त्यांचा सुद्धा होता जे संगती साधूचे आले वायला. संतांचे संगती काय सांगू आता, संतांचे संत संगतीने थोरला बधाला. किंवा आपणा पारिखे नाही तेथे, संतांच्या दरबारात गेल्या ते सुलतान, ते मेवणान, ते जवळचान, ते भाऊकीतलं असं नसते, सगळे सारखेच दिसतात. त्याला काय म्हणतात, संत. बस आपले भेद असते, त्याला पुढे घेण्याला मागे जाऊ द्या. आपले साधूकडे भेद नसते ना. तर नकराचा उद्धार केला. गजेंद्र व्याख्यान संपलेलं आहे. पुढे महाराज अंबरीश राजाची थोडी कथा आलेली. एवं भागवत दृष्टो राजा तप हे गृहीतारे. ज्यावेळेस सगळे देवता भजन विसरले महाराज, कधी समुद्रातलं सगळ्या संपत्ती गेल्यावर सगळं विसरून गेले. सगळं विसरल्यानंतर आपण सुद्धा विसरलो. आपण म्हणला त्या दिवशी अभंग, गर्भात असताना आईला म्हणत, आई देवा आम्हाला एकदा बाहेर घ्या, आम्ही सतत नाव घेतो. पण काय झालं, पुन्हा आठवीन पाय हाल माझा नव रात्रही दिवस आठवीन पाय रे हा माझा नव आठवीन पाय. एकदा सुप्रात आईच्या घरा जन्माला लहानपणी एकच असते, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे, आई जेवायला वाट, आई आई. आणि एकदा का तांदूळ घसक्यावर पडले, मग माय उभा असते, ती कुठे गेली आणि ती कुठे गेली. आठवीन पाय हा माझा नव. तस हे देवता भजन विसरून गेले आणि शुक्राचार्याचा आशीर्वाद घेऊन राजा बळीनं
महाराज यज्ञ चालू केला, गायीची सेवा, प्रजनांची सेवा, आताची देव भव आणि सगळं 14 भुवनाचा मालक आता वितर सुतर रसातळ महातळ पाताळ भूभुव सत्य लोक वर्चसात खाचे लोकांचा राजा झाला. आणि मग इंद्र घाबरला, अरे गेली सगळी संपत्ती. म्हणजे कशाने गेली? यज्ञ चालू आणि आपण हरले गेलो. एक राज्य महाराज तिने घेतलं. मग देवान महाराज त्याच्यासाठी वामन भगवान की छोट स्वरूप घेतलं, झोळी घेतली, छत्री हातात, चटई, दुसरं काहीच संघ नाही. संगम त्यक्त सुखी भाऊ आणि त्याच्या दारात महाराज मागण्याकरता गेले. तसं वामन भगवानला राजाने पाहिलं, सुंदर दिसणारा बालक या महाराज. आई ये महाराज महाराज काय पाहिजे? वामन भगवान सांगितलं मला काहीच नको. आहो म्हणले, माझ्या दारातून कोणी आजू रिकाम्या हाताने गेलं आणि आपल्या दारात सुद्धा कोणी भिकारी येऊ, कोणी येऊ, आपल्या हातात जितका असेल तितकं द्या, त्याला सुद्धा धर्म येईल. दात्या आणि माघत्या असी धर्म नीती तरी आहे. तुम्हाला जेवढं शक्य तेवढं द्या आणि घेणाऱ्यांना तेवढंच द्या. काय म्हणायचं? काय संस्कृती महाराज पहिले आठवा बाबांच्या लहानपणी आपल्या घरावलेलेलं असायचं. अतिथी देव ते गेलं इंग्रजचा काळाला, वेलकम आले तर यान गेले तर ते गेलं शुभ लाभ शुभही आम्हाला लाभही. आता एकच घराव नाव राहिले, नांदेडला जा, मोठा बंगला, काळा झर गेट आणि पांढऱ्या अक्षरात लिहिले असते, कुत्र्यापासून सावधान. पुढे पाटी असती डॉक्टरची, म्हणजे आज कोण राहते? डॉक्टर. पुढे पाटी असती वकिलाची, म्हणजे आज कोण राहते? वकील. आणि पुढे कुत्र्याची पाटी म्हणजे खरे असू द्या झाल्या. तस आणि जास्त द्यायचं ना तुम्हाला, जेन होईल तेवढंच द्या जास्त. एक मुंबईला भिकारी होता, रुपया द्या, 2 रुपये द्या, 5 रुपये द्या आणि त्याने रुपया द्याला त्याला म्हणतात आशीर्वाद, तुमचं कल्याण होईल. 50 पैसे दिले, सुखी भव, आशीर्वाद द्या. पण एक उदार माणूस गेला आपला महाराज सिद्धनाथचा आणि 2000ची नोट त्याच्या हातावर ठेवली. ठेवल्याबरोबर महाराज तो रडू लागला. म्हणत बरे, रुपया द्याला तू आशीर्वाद द्यालास आणि 2000ची नोट त्याला रडायला काय झालं? आम्हाला म्हणून तर रडायलो. अरे सिद्धनाथचा एवढा दिलदार आहे, एवढी 2000ची मिळती आणि काय झालं रडायला? मला म्हणूनच रडायला. म्हणजे काय रडायला? म्हणजे 5 वर्षाखाली मी तुझ्यासारखा दिलदार होतो. गोपाळ कृष्ण भगवान की. तसा माग म्हणजे काही नको, रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. आणि मग देवाने मला 3 पावलं जागा मागितली, राजाने हातात पाणी घेतलं. आता पाणी तांदूळ देऊन देणार नाभ्या श्रीदंत विंत गुंते देहो समवत तादात्म्य भूमी विषयत होता तथा लोका भूमी. पण गुरुला कळालं, अरे अरे म्हणजे माझा भक्त सगळा बर्बाद होऊन जाईल, काही राहायचं नाही त्याचं. हे भगवान नारायण आहे. बैला आतल्या घरात गेलं बळी, यांना काहीच देऊ नको म्हणजे वचन दिले. म्हणजे काही ठिकाणी खोटं बोललं तरी चालते. कुठं कुठं? आता तुमचा प्राण जायची वेळ आहे, आता जीव जाणार आहे आणि तुम्ही जर खोटं बोलला तर काय हरकत? तुमचं सगळं धन लुटणार आहे, आता तुमच्याजवळ काहीच राहणार नाही आणि तुम्ही जर खोटं बोलला तर काय हरकत? आणि सैनिक जर होत असेल एखाद्याची आणि खोटं बोलल्यामुळे जर होतच असेल तर एकदा खोटं बोलला हरकत? ते अवघड झाले सैनिक सुद्धा महाराज ते फोटो पाठवाले. आमच्या गावातल्या महाराज पोरग छोटे पिंड्या. गोपाळ कृष्ण भगवान बाहेर आला आणि दान देवला भूमी. पण गुरुला महाराज